जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचे माजी कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी शासनाकडे केलेल्या मागण्यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपोषण केले. अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया देखील राम मंदिर उभारणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तोगडिया यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत राम मंदिर उभारणीसंदर्भात वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया मंगळवारपासून नवी दिल्ली येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्याच अनुषंगाने तोगडिया यांच्या समर्थनार्थ जळगावातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपोषण केले. आज जळगाव येथे आम्ही सर्व हिंदुत्ववादी जमलेलो आहोत. प्रवीणभाई यांच्या रास्त मागण्याच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. प्रवीणभाईंनी ती कलम 370 रद्द करण्यासाठी व समान नागरी कायदा श्रीराम मंदिरासाठी संशोधित कायदा होण्यासाठी जी मागणी लावून धरलेली आहे त्या मागणीच्या समर्थनार्थ व सन्मानार्थ आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे. आज माननीय प्रवीणभाई तोगडिया यांच्या सन्मानार्थ एक समस्त हिंदुत्ववादी संघटना आज मैदानावर उतरले आहे. का तर भाईंनी ज्या मागण्या समोर मांडल्या आहेत की धारा 360, 370, त्याच्यानंतर बांगलादेशी घुसपैठ, समान नागरी कायदा, मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशा अनेक मागण्या भाईंनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच भाईंच्या समर्थनार्थ समस्त हिंदू समाज आज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं या ठिकाणी जाहीर करतो.